विठ्ठुमाई सकाळ दिवस 11वा. आज आम्ही बरडवरून निघणार आहे. नातेपुतेला आमचं जेवण आहे. नातेपुते बरडवरून 17 किलोमीटर आहे. 17 किलोमीटर आमचं व्यवस्थित दुपारचं जेवण वगैरे होणार आहे आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा प्रवास मालशेर घाट. जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण रामकृष्ण हरी, श्री पुंडलिक वरदे, श्री नैनदे, पंढरीनाथ भगवान की जय. जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मित्रांनो, साडेसहा वाजलेले आहे. आता आम्ही निघालेलो आहे आपल्या प्रवासासाठी आणि सुरुवातीपासून आपण घातलेला आहे एकच रंग, म्हणजे पांडुरंग. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, रात्रीचे आपण तांदूळ आपल्या मशीनमध्ये टाकतो आणि रात्रभर झोपल्यावर जर सकाळी पहाटे 4-5 वाजता ज्याची गिरण मशीन बंद असते, चालू नाही होत, मग बघू शकता मित्रांनो, मग कुठे पण मग जायला लागते आणि ती गिरण मशीन अचानक चालू झाली मग कुठे पण जाऊन पीठ काढायला लागते आणि अशी बॉटल घ्यायला लागते. बघू शकता ही बॉटल घेऊन मशीन आता चालू झालेली आहे. आता कुठेतरी जाईल आणि पीठ काढेल. काल रात्रीचे तांदूळ आज फिल्टर होऊन शी बाहेर येतील. चला मित्रांनो, तर 8:30 वाजलेले आहे. 6:30 पासून आम्ही सुरुवात केलेली आहे आपल्या वाटचालीची. आता 12 किलोमीटर आम्ही सकाळी चाल मारलेली आहे आणि आता आमचा टेम्पो आलेला आहे. आमचा आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. आता पोडवर नाश्ता करूया आपण आणि पुढच्या वाटचालीला जाऊया. आता पोडवर नाश्ता करू आणि नंतर जाऊ आपण रेस्ट करायला नाते फुटे गावामध्ये. बघू शकता आपला टेम्पो. ओंकार भाई सोबत चालत आहे आणि हा टेम्पो आलेला आहे आणि आतिश दादा तावरी त्याची सुद्धा गिराण खराब झालेली आहे. आता काल रात्रीचे तांदूळ बघा असे सकाळी फिल्टर होऊन काढायला लागतात, इथे काही उपाय नाही. आणि बघू शकता हे दोन आमचे हेल्पर आहे, भरपूर मदत करतात, सर्व बॅगे वगैरे काढून देतात, खुर्च्या वगैरे. आणि आतमध्ये मावशी आहे. तर आता आम्ही नाश्त्याला इथे बसलेलो आहे खुर्च्या लावून. आणि हा आपला चंद्रकांत काका. साडेआठ वाजलेले आहे आणि आपला सूर्यदेवता आलेला आहे. तर थोडंसं त्यांना जल देऊन दिलेलं आहे, कारण की त्यांना दररोज प्रणाम करतो आणि बोलतो की जरा शांत हो आणि आम्हाला सावली दे आणि आम्हाला माऊली प्रसन्न होऊ दे. पंढरीनाथ महाराज की. नाश्ता करायला या. आजचा नाश्ता आहे पोवे. आज काय नाश्ता? बांधने को जगह नहीं है ना. हाँ थांबो. पप्पू बुआ पवा चाय. तर मित्रांनो, आजचा नाश्ता आहे पोहा. आता गरमागरम पोहे खाऊया आणि मजा घेऊया पोव्याचे आणि नंतर वाटचाली सुरू करूया आपली. राम हरी कृष्ण. रात्री जेवणानंतर खाल्ला होता ओवा आणि मावशीने आज सकाळी आम्हाला बनवलेला आहे पोवा. बघू शकता पोवा. आणि मावशी एकदम अन्नपूर्णासारखे आम्हाला मावशी जेवण बनवते. सर्वजण बोट चुकतात मावशीचं जेवण खाऊनशी. मावशी साक्षात आमच्यासाठी माऊली आहे. वेळोवेळी आम्हाला नाश्ता जेवण वगैरे चांगल्या पद्धतीने बनवून देते.
आणि बघू शकता ये दोघं बाहुबली वजनाच्या बॅग्या उतरवून देतात आम्हाला. काका एकदम सोबत चालत होता, अचानक एकदम लांब झाले, कुठे गेले होते? मला फवारा आला म्हणून गेलो. पॅन्टीत केला फवारा. कुठे झाले पोळे ओवे? नाश्ता वगैरे सर्वांचा झालेला आहे. चला आता आम्ही पहिला बावटा घेऊन निघत आहे. नाश्ता वगैरे व्यवस्थित झालेला आहे, पोहे वगैरे खालेले आहे, एकदम मस्त ऊर्जा आलेली आहे. मंजू मावशी यांचा आम्हाला आशीर्वाद आहे, यांची आम्हाला ताकद आहे, म्हणून आम्ही सुसरीत चालत आहे. राम हरी कृष्ण. मित्रांनो 9 वाजलेले आहे, अर्धा तास रेस्ट करून पोहे वगैरे खाऊन चाललेलो आहे आणि आता सूर्यदेवाला थोडंसं जल दिलेलं आहे म्हणून सूर्यदेव एकदम हलका झालेला आहे. आता 9 त्या 10 मध्ये सूर्यदेव हलका झालेला आहे तर आपण लवकर पोचूया नाटेफुटेवर. सूर्यदेवता थंड झालेला आहे, पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आम्हाला सावली दिलेली आहे आणि मावली पावलेली आहे. तर आता जाऊया आपल्या जेवणाच्या ठिकाणी नाटेफुटे आणि तिथे जेवण वगैरे करू, 1-2 तासाची झोप काढू आणि थेट आपलं मुक्काम आज आहे मालशिरजला. आता मालशिरजला जाऊ. तर आतिश दादा, आपण पहिला बावटा घेऊन जातो तर कसं काय असतं? म्हणजे आता नाश्त्याचा टेम्पो जिथे आपण पहिला बावटा जातो तिथेच थांबतो, तर कसं काय? म्हणजे कसं असतं, सकाळी सकाळी जेवढं चालेल तेवढं ऊन यायच्या पुढे चालेल तेवढं चांगलं असते. पुढचं मग प्रवास करायला पण अजून चांगलं वाटते. मग जवळ गेलो म्हणून नाश्ता पण आला आपल्याला. अच्छा अच्छा, म्हणजे आपलं आता आपण 12 किलोमीटर चाललो. एक मी मागे चालत होतो तर जरा गाडी जाऊ दे मित्रांनो. तर मी मागे चालत होतो तर मागच्या लोकांचा प्रश्न होता की आपण पहिला बावटा घेऊन जातो आणि आपल्या समोर तो टेम्पो चालतो, पण त्याने ते बोलतात की आमची कॅपॅसिटी तेवढी नसते, तर 5 किलोमीटरमध्ये जर टेम्पो थांबवला, नाश्ता आम्हाला दिला तर बरं होईल. तर त्याच्यावर आपलं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं एकच आहे, आपण सकाळी सकाळी आंघोळ करतात, कोणकोण चहा बिस्किट तिकडे खातात, हा तेवढं पोट भरतेच. बरोबर, सकाळी सकाळी तेवढं खाल्लं तरी जाम झालं, 2 तास कव्हर होतात त्यात. अच्छा अच्छा, 2 तास कव्हर झाल्यानंतर ते आरामशी आपण चालायला पाहिजेत. बरोबर, ते सकाळी 2 तास नाही चाललं मग काय फायदा नाही चालून. मग उन्हात चालणार, मग परत त्रास होईल, मग अजून चक्कर विक्कर येईल, असं काय प्रवासाला त्रास नाही झाला. पण बरोबर, आणि आपण लवकर पोचतो. म्हणजे मी तर आती दादासोबत लवकरच जातोय, नाश्ता वगैरे केला की सुरसुरीत मुक्का रावर जायचं. आता सूर्यदेव आपल्याला पावलेला आहे, तरी पण असं नाही समजायचं की सूर्यदेव आपल्याला नेहमी सावली देत. आपण उन्हाच्या अगोदर तिथे पोचलोच पाहिजे आपल्या मुक्कामावर. मग तिथे उन्हामध्ये थोडासा रेस्ट करून नंतर संध्याकाळचं हलकं हलकं ऊन जे येते म्हणजे अंधार, तेव्हा आपण निघतो. म्हणजे 3:30-4:30 निघतो आणि आपल्याला भाग्यवान आहे आता सावलीच दिलेली आहे. पहिलेचे लोक इकडे बोलायचे का, इकडे पहिला 40-41 डिग्री ऊन असायचं, तर आपल्याला देवाच्या कृपेने काय चांगलंच वातावरण आहे, त्याचा आपण लाभ घ्यायला पाहिजे, चालायला पाहिजे. बरोबर आहे, बघू शकता सूर्य ढगामध्ये लपलेला आहे आमचा. आम्हाला नेहमी सुरुवातीपासून आमचा सूर्यदेवता ढगामध्ये थोडासा म्हणजे रेस्ट करत आहे, तर आम्हाला ऊन भेटत नाही आहे. बस माऊली विठू माऊली आम्हाला हेच पाहिजे, आणि आम्हाला अशी सावली दिली तर आमची पावली फटाफट जाईल आपल्या मुक्कामावर आणि दररोज सारखी आम्हाला माऊली पावत राहील. राम हरी कृष्ण, राम कृष्ण हरी. गोल मारावचा पहिला गोल, बॅडमिंटन पहिला गोल कसा आहे? छान वाटलं, पण 3 दिवस जरा ठरस हे झालं, आता छान गोडगोड वाटत. गोडगोड वाटत, हा. सिद्धार्थ भाऊ बघू शकता नंतर, आता मी थोडा बिझी आहे, नंतर मी मुलाखत घेतो. पहिले बसलेले आहे कोणी स्टाफी विराज काय बोलतो? पहिल्या लावून झालं, मस्त आंघोळ बिंगोळ केली, चांगलं वाटलं. नाला सरळ हा नाला जाणार आपला नातेपुतेच्या पुढे मालशिरस. मालशिरस आता आम्ही नाला पकडणार, 20 किलोमीटर बाकी आहे मालशिरस. बघू शकता मित्रांनो आम्हाला पाऊस, दररोज आम्हाला पाऊस दिलेला आहे.
बघू शकता आमचा टेम्पो वगैरे लागलेला आहे. आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या जेवणाच्या वेळी आणि हे आमचं मुक्काम आहे नाते फुटेला. बघू शकता हॉल 6:30 आम्ही सुरुवात केलेली आणि 9:30 पोचलेलो आहे. तर बघू शकता आमचा हॉल आमच्या इथे. थोडेसे 1-2 तास झोप काढू आणि आरती करू जेवू आणि नंतर निघू दुसऱ्या मुक्कामावर आपले मालशिरस. आज 8 तारखेला आम्ही नातेपुतीला पोचलेलो आहे. सो रुक्मिणी बाबूराव डोंगरे सभागृहामध्ये त्याचे व्यवस्थापक अमित साहेब यांनी आम्हाला विनामूल्य असं आराम करण्यासाठी भरपूर सुंदर सुविधा आम्हाला दिलेली आहेत. त्यांचे आम्ही सर्व पदाधिकारी मंडळ मनापासून आभार मानतोय. त्यांच्या मातोश्री कृपा व्यक्ती आमदार आहेत. नगरसेवक आहेत. आधी जे चांगली गोष्ट आहे त्यांच्या नगरसेवक या माध्यमातून आईच्या माध्यमातून ते हे पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे म्हणून त्यांच्या आईनं आणि त्यांच्या त्यांनासुद्धा पुढच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आमच्याकडनं. रामकृष्ण